मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण मनोज जरांगे यांनी सरकारला आणखी एक अल्टिमेटम दिलाय. बुधवारी दिवसभरात मराठा आरक्षणाची घोषणा करा, नाहीतर संध्याकाळपासून मी पाणी घेणं बंद करेन, असं जरांगे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीसांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठा कलाकार आहे, रंगीबेरंगी लोक घेऊन त्याने भाजपची पूर्ती वाट लावली, असा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलंय. सरकारला ताणायचं असेल तर आम्ही दाखवून देऊ की आंदोलन काय असतं, अशा भाषेत जरांगे यांनी इशारा दिलाय. शांत आहे सरकारला, महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही असा सरकारचा अंदाज आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांवरती आणि त्यांच्या जातींवरती मराठ्याच्या वर्षानुवर्ष अन्याय करताय, तुम्हाला आणखीन अन्याय करायचा दिसतोय. आता आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. जर तुम्ही आज रात्रीत आणि उद्या विशेष आदिवशी शिवसभेशन बोलून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर उद्या आपलं पाणी संध्याकाळपासून बंद होणार, याची सरकारनं नोंद घ्यावी. सरकारला कामच काय दुसरं, असे बांगड्या भरल्या येऊन चाळे करायचे, यांचा आता बांगड्या पाहिजे होत्या सगळ्याचे, हे मर्दासारखा चालवतच नाहीत, आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठं नेट बंद कर, कुठं काय बंद कर. आम्ही तुम्हाला भाऊ भाऊ म्हणतो, पण भाऊ भाऊ जर सारखंच दांडकं घेऊन आमच्याकडे येणार असला तर मग आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत, आम्हाला आमच्या मर्यादा सोडावं लागणार आहेत, आणि याला जबाबदार सरकार राहणार आहे, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, त्यातला एक मुख्यमंत्रीचा जास्त जबाबदार राहणार आहे, कारण त्याला अशा काड्या करायची लई सवय. सरकारला कामच काय दुसरं, असे बांगड्या भरल्या येऊन चाळे करायचे, यांचा आता बांगड्या पाहिजे होत्या सगळ्याचे, हे मर्दासारखा चालवतच नाहीत, आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठं नेट बंद कर, कुठं काय बंद कर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.